दादांना अशा पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने आरोप केले ते तर चुकीचेच आहेत, पण स्वतःच्या पुस्तकाच्या प्रकाशाच्या निमित्ताने अशा पद्धतीचे आरोप करणं हे जरा मला विचित्र प्रकार वाटतो. त्यावेळच्या घटनांच्या संदर्भात त्यांनी त्यावेळेस बोलायला पाहिजे होतं. त्या आज का बोलतात हा एक प्रश्न. दुसरा, या पाठीमागे बोलवतं त्याने कोणी ते शोधणं, त्याच्यामुळे ते जे काही आरोप केले त्या आरोपामध्ये त्यांच्याकडे जे काही पुरावे ते त्यांनी सादर करावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मानहानीचा दावा आम्ही ठोकू. 2010 ते 2012 दरम्यानच्या या सगळ्या घटना आहेत आणि इतक्या वर्षाचा कालावधी होऊन गेल्यानंतर आज दादाच्या पद्धतीने काम करतात. गेल्या 3 महिन्यामध्ये दादांचे निर्णय आपण सगळ्यांनी पाहिले. रोखठोक भूमिका घेत नागरिकांचे प्रश्न सोडवणं, अठरापगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आपली काम करत राहणं हा दादांचा स्थायीभाव आणि स्वभाव. याच्यामुळे कदाचित दादांना अशा पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने आरोप केले ते तर चुकीचेच आहेत, पण स्वतःच्या पुस्तकाच्या प्रकाशाच्या निमित्ताने अशा पद्धतीचे आरोप करणं हे जरा मला विचित्र प्रकार वाटतो. याच्यामध्ये त्यावेळेस जर घटना घडल्या होत्या तर त्यावेळच्या घटनांच्या संदर्भात त्यांनी त्यावेळेस बोलायला पाहिजे होतं. त्या आज का बोलतात हा एक प्रश्न. दुसरा, या पाठीमागे बोलवतं त्यांनी कोणी ते शोधणं आणि त्यांच्याकडे जर पुरावे आहेत ते बोलतात तर त्यांनी पुरावे सादर करा. आरोप करणं आणि पत्रकार परिषद घेणं हे काही फार मोठं काम नसतं. ते त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे काही पुरावे ते सादर करणं मुख्य आहे. त्याच्यामुळे ते जे काही आरोप केले त्या आरोपामध्ये त्यांच्याकडे जे काही पुरावे ते त्यांनी सादर करावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मानहानीचा दावा आम्ही ठोकू.